आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या देशात पहिल्यांदाच एकाच दिवसात सर्वाधिक कोविड चाचण्या देशातील पहिल्या न्यायिक ई गव्हर्नन्स केंद्राचा नाशिक इथं प्रारंभ राज्यात लागू संचारबंदी केवळ आर्थिक प्रश्न सोडवण्याकरिता पूर्णपणे उठवली जाणार नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण आणि नागपूरमध्ये आजपासून दोन दिवसीय जनता कर्फ्यू लागू देशात पहिल्यांदाच चार लाख वीस हजारांपेक्षा जास्त अशा सर्वाधिक कोविड चाचण्या एकाच दिवसात करण्यात आल्या गेल्या चोवीस तासात ता चार लाख वीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव नमुने तपासण्यात आले दहा लाख लोकसंख्येमागे होणाऱ्या चाचण्यांच्या संख्येत वाढ होऊन आता ही संख्या अकरा हजार चारशे पंच्याऐंशी झाली असून एकूण चाचण्यांची संख्या एक कोटी अठ्ठावन्न लाख एकोणपन्नास हजार अडुसष्ट इतकी झाली आहा प्रयोगशाळांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत असल्यामुळे ही कामगिरी साध्य झाली आहे दोन हजार वीसच्या जानेवारीत एक प्रयोगशाळा होती आता ही संख्या एक हजार तीनशे एक झाली आहे यामध्ये नऊशे दोन सरकारी तर तीनशे नव्याण्णव खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे चाचण्यांसाठी कडून सुधारित मार्गदर्शक तत्व आणि सरकारकडून होणारे सर्वतोपरी प्रयत्न यामुळे चाचण्यांची व्यापकता वाढण्यासाठी मदत झाली आहे केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशां तपासणी शोध आणि उपचार या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याच्या सूचना केल्या असून त्याबरोबरीनं चाचण्याही मोठ्या प्रमाणात करण्याचं धोरण अवलंबवावं असं सांगितलं आहे देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या जवळपास साडेआठ लाखांचा सा टप्पा गाठला आहे देशभरात काल एका दिवसात बत्तीस हजार दोनशे तेवीस कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले बरे झालेल्यांची आतापर्यंतची एकूण संख्या आठ लाख एकोणपन्नास हजार बत्तीस झाली देशातलं कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण त्रेसष्ट पूर्णांक त्रेपन्न शतांश इतकं आहे देशभरात काल अठ्ठेचाळीस हजार नऊशे सोळा नव्या कोरोनाबाधितांची भर पडली त्यामुळे तेरा लाखांचा टप्पा ओलांडत देशातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता तेरा लाख छत्तीस हजार आठशे एकसष्ट इतकी झाली आहे त्यापैकी चार लाख छप्पन्न हजार एकाहत्तर कोरोनाबाधितांवर सध्या देशभरात उपचार सुरू आहेत देशभरात काल सातशे सत्तावन्न कोरोना मृत्यूंची नोंद झाली असून कोरोना मृतांची एकूण संख्या एकतीस हजार तीनशे अठ्ठावन्न झाली आहे मात्र देशातला मृत्यू दर सातत्यानं कमी होत असून तो सध्या दोन पूर्णांक चौतीस शतांश टक्के इतका खाली आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागानं आज दिली बरे झालेल्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त असून तामिळनाडू दुसऱ्या दिल्ली तिसऱ्या तर तेलंगणा चौथ्या स्थानावर आहेत राज्यात काल पाच हजार सातशे चौदा रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे राज्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या एक लाख नव्याण्णव हजार नऊशे सदुसष्ट झाली आहे राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण पंचावन्न पूर्णांक नव्याण्णव शतांश टक्क्यांवर पोहोचलं आहे राज्यात काल नऊ हजार सहाशे पंधरा नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या तीन लाख सत्तावन्न हजार एकशे सतरा झाली आहे त्यापैकी सध्या एक लाख त्रेचाळीस हजार सातशे चौदा कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू I right. hate राज्यात काल दोनशे अठयाहत्तर कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून राज्यातला मृत्यूदर तीन पूर्णांक अडुसष्ट शतांश शता टक्के इतका झाला आहे राज्यात सध्या आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे शहात्तर जण गृह विलगीकरणात आह तर पंचेचाळीस हजार आठशे अडतीस जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत दरम्यान नागपूर शहरात कोरोनाबाधितांची संख्या तीन हजार सातशे चौऱ्याहत्तरवर पोहोचली असून दोन हजार दोनशे छप्पन्न जण या आजारातून बरे झाले आहेत तर आतापर्यंत सत्तावन्न रुग्णांचा मृत्यू झाला आह गडचिरोली इथं काल रात्री राज्य राखीव दलाचे पासष्ट जवान आणि अन्य दोन जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं त्यापैकी बासष्ट जवान पुणे जिल्ह्यातील दौंड इथून आले आहेत नव्या रुग्णांमुळं गडचिरोली जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या पाचशे आठ झाली आहे आतापर्यंत पस्तीस जण कोरोनामुक्त आहेत आतापर्यंतच्या पाचशे आठ तीनशे चौसष्ट रुग्ण सुरक्षा दलाचे जवान आहेत सध्याच्या कोरोना आणि संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर न्यायदानाचं काम रखडू नये यासाठी न्याय यंत्रणेनं आधुनिकता स्वीकारली आहे देशातील पहिल्या न्यायिक ई गव्हर्नन्स केंद्राचा नाशिकच्या न्यायालयात प्रारंभ करण्यात आला ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या या कार्यक्रमात ई कोर्टाचं उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाच्या ई समितीचे अध्यक्ष न्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांनी केलं वकिलांसह पक्षकारांचाही वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी ई कोर्ट प्रभावी ठरणार आहे नाशिकचं ई गव्हर्नन्स केंद्र देशभरात आदर्श ठरेल असा विश्वास न्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केला संचारबंदीच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं न्यायदान शक्य झालं व्हर्च्युअल कोर्ट संचारबंदीमध्येही सुरू होतं त्यामुळेच महाराष्ट्रासह देशभरात हजारो ते लाखो खटल्यांचा निपटारा होऊ शकला असं डॉ चंद्रचूड यावेळी बोलताना म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमात देश विदेशातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत मासिक रेडिओ कार्यक्रमाचा सदु हा सदुसष्टावा भाग असेल आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व संकेतस्थळांवर तसंच मोबाईल एपवर याचं प्रसारण केलं जाईल आकाशवाणीच्या प्रसारणानंतर हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करण्यात येणार असून संध्याकाळी आठ वाजता पुनर्प्रसारण केलं जाईल या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात अधिक सविस्तर बातम्यांकरिता आपण आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट कॉम या संकेतस्थळावर भेट देऊ शकता कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेली संचारबंदी केवळ आर्थिक प्रश्न सोडवण्याकरिता पूर्णपणे उठवली जाणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे या संसर्गामुळे निर्माण झालेली आव्हानं लक्षात घेता आरोग्य आणि योग्य समतोल साधण्याची गरज असल्याचं त्यांनी एका मुलाखतीदरम्यान नमूद केलं संचारबंदी पूर्णपणे उठवली जाणार नसली तरी आपण काही गोष्टी टप्प्याटप्प्यानं सुरू करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं एकदा व्यवहार सुरू झाल्यानंतर नंतर पुन्हा बंद करता येणार नसल्यानं आपण टप्प्यांमध्ये उपाय योजत असल्याचं म्हणाले राज्यात अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांची प्रामुख्यानं सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सरकारनं उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे ऊर्जा विभागानं तसं शासन परिपत्रक काल जारी कलि यासंदर्भात राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी निर्देश दिले होते ही समिती अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला प्राधान्य देऊन राज्याचं सर्वसमावेशक ऊर्जा धोरण तयार करून शासनाला शिफारस करणार आहे तसंच कर्नाटक आंध्र प्रदेश आणि राजस्थान या शेजारच्या राज्यातल्या सौर ऊर्जा प्रकल्पांचा अभ्यास करून शासनाला शिफारशी सादर करणार आहे कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नागपूर शहरात संचारबंदी लागू करण्याची स्थिती निर्माण झाली महानगरपालिकेत झालेल्या लोकप्रतिनिधी आणि आयुक्तांच्या बैठकीत संचारबंदी टाळण्याचं मत मांडण्यात आलं त्यातून नागपूर शहरात आज आणि उद्या जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आपल्या शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं ना हा महत्वपूर्ण आणि मोठा निर्णय आहे नागपूर महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनतेनं जनता कर्फ्यूचं काटेकोर पालन करीत भरभरून प्रतिसाद दिला स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी नागरिकांनी दाखवलेल्या सामंजस्याची तुलना नाही आपली नैतिक जबाबदारी ओळखून जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येक नागपूर कराला मनापासून सलाम अशा शब्दात महापौर संदीप जोशी यांनी जनतेचे आभार मानले। शहरात दोन दिवस जनता कर्फ्यूचा आवाहन केल्यानंतर आज स्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी संपूर्ण शहरात फिरून पाहणी केली बुलढाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि कोविड एकोणवीस या आजाराच्या चाचणीचा अहवाल येण्यास लागणारा विलंब लक्षात घेऊन खामगाव इथं उद्योजकांकडून खामगाव जिल्हा सामान्य रुग्णालयाला कोविड एकोणवीस चाचणी प्रयोगशाळेसाठी पंचवीस लक्ष रुपये सहकार्य करण्यात आलं यामुळं कोविड चाचणी तातडीनं होऊन आरोग्य यंत्रणांवरील ताण कमी होणार आहे खामगाव शहर हे लोकसहभागातून कोविड तपासणी प्रयोगशाळा उभारणारं पहिलं ठिकाण ठरलं आहे संचारबंदी काळातील एकत्रित वीज बिलामुळं ग्राहकांच्या मनातील संशय गैरसमजातून निर्माण झाला आहे ग्राहकांनी वीज बिल तपासावं तसंच या अडचणीच्या काळात राज्य सरकारनं ग्राहकांना सवलत द्यावी अशी प्रतिक्रिया तज्ज्ञांनी व्यक्त केल्या आरटीएम नागपूर युनिव्हर्सिटी एल्युमनी असोसिएशन नागपूरच्या वतीनं आज या संदर्भात एका वेबिनारचं आयोजन करण्यात आलं होतं यात विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते याप्रसंगी बोलताना राज्य सरकारनं घरगुती ग्राहकांवरील सोळा टक्के आणि ग्राहकांवरील एकवीस शुल्क कमी करावं तसंच क्रॉस सबसिडीही कमी करावी अशी मागणी करण्यात आली अखिल भारतीय तंत्रशिक्षण पीएचडी पदवीसाठी प्रवेशित आणि नॅशनल डॉक्टरल फेलोशिप प्राप्त संशोधक विद्यार्थ्यांना सक्त ताकीद देणारी सूचना जारी केली असून विद्यार्थ्यांनी तत्काळ त्यांच्या विद्यापीठात संशोधक विद्यार्थी म्हणून नोंदणीबाबत दस्तावेज सादर करण्यासाठी आदेशित केलं आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संशोधन क्षेत्रात दोन हजार चौदापासून भला मोठा खंड पडला असून कुठल्याही विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली नाही बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठा हा जवळपास पंच्याहत्तर टक्क्यांच्या आसपास पोहोचत असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून खडकपूर्णा प्रकल्पाचे एकोणवीस दरवाजे उघडण्यात आले असून पंचेचाळीस हजार क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे त्यामुळं पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून नदीकाठच्या एकोणवीस गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या देशात पहिल्यांदाच एकाच दिवसात सर्वाधिक कोविड चाचण्या देशातील पहिल्या न्यायिक ई गव्हर्नन्स केंद्राचा नाशिक इथं प्रारंभ राज्यात लागू संचारबंदी केवळ आर्थिक प्रश्न सोडवण्याकरिता पूर्णपणे उठवली जाणार नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण आणि नागपूरमध्ये आजपासून दोन दिवसीय जनता कर्फ्यू लागू याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार